नमस्कार, आम्ही स्वप्नाळू या यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर सर्व मित्र परिवाराचं सहर्ष स्वागत करतो आणि आपण नेहमीप्रमाणेच आज एक प्रेम कविता ऐकणार आहोत। कसं असतं, आपण कॉलेजमध्ये असतो, सर्व मित्र मैत्रिणी एकत्र हसत असतात, खिदळत असतात, यामध्येच एखादी मुलगी आपल्याला आवडून जाते आणि नकळत तिच्यावर आपलं प्रेम होऊन जातं। ते प्रेम कधी होऊन जातं हे कळत नाही, पण होतं एवढं खरं आहे। मग ती आपल्याला आवडू लागते आणि ती फक्त आपल्यालाच आवडत असते असं नाही आहे, ती आणखीही कोणाला तरी आवडत असते। पण आपण आपलाच विचार करतो की नाही, ही मला आवडते। ती जरी कोणा दुसऱ्याकडे पाहत असली तरी आपल्याला वाटत असतं की बाबा नाही, ही माझ्याकडेच पाहतीये। मग आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करत असतो, गुलाब देणं वगैरे, तिच्याशी बोलायला पाहणं, या अशा गोष्टी घडत असतात। आणि प्रेमामध्ये हा गैरसमज होतच असतो, ती आपल्याला आवडते म्हणजे आपण तिला आवडतो असं नाही, तिला दुसरं कोणीतरीच आवडत असतं। पण तो आपल्या वर्गामध्ये बेंचवर मागे किंवा पुढे बसायला असतो, शेजारच्या लाईनमधून ती मुलगी त्याच्याकडे पाहत असते आणि आपल्याला वाटतं की बाबा आपलं प्रेम सक्सेस होतं आहे, ती आपल्याकडेच पाहतीये। पण ते तसं नसतं, ती दुसऱ्याकडेच पाहत असते। हे हा समज गैरसमज मी या कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर चला सुरुवात करूयात कविता। कवितेचं नाव आहे ती माझ्याकडे कधी पाहतच नव्हती। मी कॉलेजला जात होतो, जाताना नेहमी तिचाच विचार करत होतो, वर्गात गेल्यावर नेहमी तिच्याकडे पाहायचो, पाहता पाहता मी स्वतःशीच एक स्माईल द्यायचो, बाकावरून तीही मला रोज पाहायची, पाहताना ती लाजाळूसारखी लाजायची, लाजता लाजता ती हळूच एखादी स्माईल द्यायची, तिची ती स्माईल माझ्या काळजाचं पाणी पाणी करायची, दिवसामागून दिवस गेले असाच खेळ चालत राहिला, शेवटी एकदा व्हॅलेंटाईन डे येऊन ठेपला, आज तिला गुलाब द्यायचा असा विचार मनी आला, धावत धावत गेलो आणि दुकानातून एक गुलाब घेऊन आलो, मधली सुट्टी झाली आम्ही दोघे भेटलो, भेटून आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो, गुलाब द्यावा म्हणून मी हात पुढे केला, तिच्या हातातला दुसरा गुलाब माझ्या नजरी पडला,
तिच्या हातातला दुसरा गुलाब पाहता माझ्या हातातला गुलाब जमिनीवर गळून पडला. तिच्या हातातला दुसरा गुलाब पाहून माझ्या हातातला गुलाब जमिनीवर गळून पडला. माझ्या प्रेमाचा खेळ इथेच संपला. माझ्या प्रेमाचा खेळ इथेच संपला. ती माझ्याकडे कधी पाहतच नव्हती हे मला कळले. ती माझ्याकडे कधी पाहतच नव्हती हे मला उमगले. ती माझ्याकडे कधी पाहतच नव्हती हे मला उमगले. ती माझ्याकडे कधी पाहतच नव्हती हे मला उमगले. माझ्या प्रेमाचे कोडे आज मला सुटले. माझ्या प्रेमाचे कोडे आज मला सुटले. हा पुढील संदेश माझ्या सर्व प्रेमवीर बांधवांसाठी. प्रेम करण्याआधी पूर्ण विचार करा. मित्रांनो, प्रेम करण्याआधी पूर्ण विचार करा. प्रेमाचा मोह नाही बरा. प्रेम करण्याआधी पूर्ण विचार करा. प्रेमाचा मोह नाही बरा. ती नेहमी आपल्याकडेच पाहत नसते. मित्रांनो, ती नेहमी आपल्याकडेच पाहत नसते हे आपल्याला नेहमी उशिराच कळते. हे नेहमी आपल्याला उशिराच कळते. म्हणून मी आता शहाणा झालो. म्हणून मित्रांनो, मी आता शहाणा झालो. कुठल्याही मुलीकडे पाहणं मी पूर्ण विसरून गेलो. कुठल्याही मुलीकडे पाहणं मी आता पूर्ण विसरून गेलो. कुठल्याही मुलीकडे पाहणं मी आता पूर्ण विसरून गेलो. धन्यवाद. तर मित्रांनो, जेव्हा आपण या कवितेच्या शेवटी मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आपण जेव्हा कॉलेजमध्ये असतो, एखादी मुलगी आपल्याला आवडत असते आणि नेहमी आपल्याला वाटत असतं की बाबा ती आपल्याकडेच पाहती आहे, तेव्हा नेहमी पाठीमागे वळून पहा. हे बाबा आपल्या पाठीमागे दुसरं कोणी तर नाही आहे ना. आणि साहजिकच असं असतं, ती दुसऱ्या कोणाकडे तरीच पाहत असते आणि आपल्याला नेहमी वाटत असतं की ती आपल्याकडेच पाहती आहे. तर चला, या कवितेत येथेच थांबूयात. धन्यवाद.